स्मशानाकडे जाणाऱ्या वाटेवर तो झपाझप पायटाकीत जात होता. अमावस्येची काळोखी रात्र, त्यात मिट्ट अंधार आणि दूरपर्यंत पसरलेली भयान शांतता त्याच्या सोबतीला होती. मोकळे सोडलेले दाट वृक्ष केस, झुकलेली मान, अर्धवट बंद पापण्यातून खाली रस्ता शोधणारी नजर, कमरेपासून खाली गुडघ्यापर्यंत अंग झाकणारे काळे कापड आणि अर्धनग्न शरीरावर थापलेले राखाडी भस्म, अशा अवतारात वेगाने वाट कापणारा तो मांत्रिक. त्याच्या डाव्या खांद्यावर लटकवलेली साहित्याची झोरी काहीशी जड वाटत होती, तर उजव्या हातात नुकत्याच मारलेल्या माकडाचे मानेपासून कापलेले शिर होते. धडापासून खालचे अंग नसलेल्या त्या डोक्याच्या केसांवरची पकड घट्ट होती. कापलेले शिर, रक्ताचे थेंब खाली टपकताना रस्त्यावर आपला माग सोडत होते. अचानकपणे कुणी त्याला समोरून येताना पाहिले असते तर खरंच जाम घाबरले असते. स्मशानाच्या दुसऱ्या बाजूने कुणीतरी येत होते. चंद्रकांत जुगारात आज सर्वस्व हरला होता. नशेत असताना जुगार खेळायचा नाही हा स्वतःचा बनवलेला नियम त्याने आज तोडला, खेळला आणि हरला. त्याला लुटणाऱ्या मारवाड्याने चंद्रकांतचे किसे पूर्णपणे रिकामे केले, पण स्वतःच्या पैशाने त्याला मद्य मात्र पाजले. हरण्याचे दुःख पचवताना चंद्रकांत फुकटची भेटली म्हणून भरपूर प्यायला. झिंगत झिंगत चंद्रकांत वेळ काळ काहीही न पाहता त्याच वाटेवरून घराकडे जात होता. रस्त्यावरच्या अंधाराचे त्याला सोयरे सुतक नव्हते. त्याच्या डोक्यात हरलेले पैसे आणि दारूची नशा याशिवाय काहीही नव्हते. वेडी वाकडे पावले टाकत तो आपल्या स्थानात चालला होता. त्या अंधाऱ्या वाटेवर स्मशानाच्या थोडस आधीच चंद्रकांत समोरून येणाऱ्या मांत्रिकाला धडकणारच होता की मांत्रिकाने शीघ्रतेने आपले शरीर बाजूला केले. मांत्रिकाने नजर वर केली नाही, पण चंद्रकांतने मात्र त्याला पाहिले. नशेत असला तरी थोडेफार भान होतेच त्याला. मांत्रिकाच्या हातातले माकडाचे शिर पाहताच चंद्रकांतची नशा खाडकन उतरली. अवाक होऊन तो फक्त पाहतच राहिला. मांत्रिकाने त्याची दखल घेतली नाही आणि आपल्या वाटेने पुढे जात तो स्मशानात शिरला. नशेत असूनही काहीसा भानावर आलेला शिवाय भेदरलेला चंद्रकांत अडखळत धडपडत आपल्या घराकडे निघून गेला. पण हा मांत्रिक कुणी साधासुद्धा नाही हे देखील त्याने हेरले होते. अमावस्येच्या काळोख्या रात्री भयचकित करून टाकणारा तो प्रसंग तिथेच संपला. काही दिवस गेले असतील, पण चंद्रकांतचा जुगार सुटला नाही. चंद्रकांत त्याच मारवाड्याशी उधारीवर आणखी हरत गेला. मारवाडी काय हात चलाखी करायचा माहीत नाही, पण चंद्रकांत त्याच्यासोबत कधीच जिंकला नाही. बघता बघता चंद्रकांत आता कफल्लक होऊ लागला होता. मारवाडी पैशासाठी घरापर्यंत पोहोचू लागला होता. मारवाड्याची नजर आपल्या बायकोवर आली हे कळायला चंद्रकांत कुणी दूधकुळा नव्हता. हळूहळू चंद्रकांतच्या घरी त्याचे येणे जाणे वाढले होते, पण उघडपणे मारवाड्याला जाब विचारणं चंद्रकांतला जमणार नव्हतं. तिथले पोलीस पाटील देखील मारवाड्याच्या किशात होते हे तो जाणून होता. मे महिन्यातल्या रखरखत्या उन्हातली ती दुपार चंद्रकांतला तीव्र उष्णतेचा तडाखा देऊन गेली. दारात असताना चंद्रकांतला
पत्नीचा छताला बांधलेल्या दोरीवर लटकत असलेला मृतदेह दिसला आणि तो मती खुंटीत झाल्यासारखा ते दृश्य पाहत दारातच बसला. बाहेर खेळणारा त्याचा 10 वर्षाचा मुलगा जेव्हा घरी आला तेव्हा चंद्रकांत घाईघाईत उठून आत आला. पत्नीला खाली घेत त्याने टाहो फोडला. पत्नीच्या अंत्यविधीचे सोपस्कार होईपर्यंत शेजारी पाजारी चंद्रकांतला आधार देत होते. तिच्या जाण्याने अस्वस्थ झालेला चंद्रकांत त्या वरवरच्या आधाराला भीक घालत नव्हता. आजूबाजूचे लोक आपापल्या घरी परतल्यावर उपाशीपोटी मुलाला झोपवून चंद्रकांत एका कोपऱ्यात शांत बसला होता. योगायोगाने ती रात्र देखील अमावस्येची होती. चंद्रकांतच्या डोळ्यात सुडाची अग्नी पेटू लागली होती. पत्नीने त्याच्यासाठी सोडलेला कागद, त्यावर लिहिलेले मारवाड्याचे नाव चंद्रकांतच्या मनातले दुःख कमी करून त्यात क्रोध उत्पन्न करत होते. या क्रोधाग्नीला बाहेर पडण्यासाठी जागा करून देणे आवश्यक होते, नाहीतर चंद्रकांत देखील त्यात जळून खाक झाला असता. अमावस्येचा विचार डोक्यात आला तसा तो तत्परतेने उठला. चंद्रकांतला मांत्रिक आठवला. हो, मांत्रिकच काहीतरी उपाय देऊ शकत होता. सरळ मार्गाने मारवाड्याशी 2 हात करणे चंद्रकांतच्या आवाक्याबाहेरचे होते. शिवाय मारवाड्याच्या विरुद्ध त्याला कोणाचीही सोबत मिळाली नसती हे देखील सत्य होते. तो अघोर प्रकारचा मांत्रिक आपल्याला सूड घेण्यास नक्की सहाय्य करेल. मी त्याच्या हातापाया जोडेन, गयावया करेन, तो सांगेल ते सर्व काही करेन, पण मारवाड्याला धडा शिकवूनच दम घेईन. झोपलेल्या मुलाला तसेच घरात ठेवून चंद्रकांत त्या अंधाऱ्या रात्री घराबाहेर पडला. दरवाजा बाहेरून बंद करून तो स्मशानाच्या दिशेने भरभर जाऊ लागला. आज डोक्यात नशा नव्हती, त्यामुळे ती गडद रात्र, स्मशानाकडची निर्जन वाट, आजूबाजूचा परिसर चंद्रकांतच्या मनावर हावी होऊ पाहत होते. काहीशा घाबरलेल्या अवस्थेत तो पावलं टाकत पुढं जात होता. साधारण 20व्या मिनिटाला स्मशानाच्या मध्यभागी अघोर साधना करणाऱ्या मांत्रिकापाशी तो येऊन पोहोचला. मांत्रिकाच्या आसपास मानवी कवट्या, हाडं आणि कसल्याशा प्राण्यांचे विविध प्रकारचे अवशेष इस्तता पसरलेले होते. एका हातात मानवी सापळ्याचा पंजा घेतलेला आणि डोळे बंद करून मंत्र पुटपुटणारा मांत्रिक आपल्याच तंद्रीत हरवला होता. त्या भयान अमावस्थेच्या रात्रीतलं स्मशानातील ते दृश्य भेसूर वातावरण निर्मितीस हातभार लावत होतं. चंद्रकांतच्या उपस्थितीने चाहूल लागताच मांत्रिकाने डोळे उघडले. कोण तू? इथे काय करतोयस? मांत्रिकाने कडक आवाजात विचारले. मी चंद्रकांत. अमावस्येच्या एका रात्री मी तुम्हाला माकडाचं मुडकं घेऊन जाताना पाहिलं होतं. मला माहीत आहे, तुम्हीच मला मदत करू शकता. सुरुवातीला घाबरत घाबरत शब्दांची जुळवाजुळव करणारा चंद्रकांत नंतरची वाक्य मात्र धडाधड बोलून गेला. आपल्यावर झालेला अन्याय आणि त्यातून पेटलेली सुडाची अग्नी चंद्रकांतने त्याला सार सांगितलं. त्याला सूड हवा होता. मारवाड्याच्या नुसत्या नावानं त्याच्या धमन्यांतून रक्त सळसळत होतं. मांत्रिकाला परिस्थिती कथन करताना चंद्रकांतच्या चेहऱ्यावर तापट संतापाचे भाव आले होते.
मांत्रिकाने त्याचे सगळे म्हणणे नीट ऐकून घेतले. बाबा, तुला मदतीची गरज आहे खरी, पण या सगळ्याला तुझा जुगारच कारणीभूत आहे हे विसरू नकोस. आत्ताही मला मदत मागून तू जुगारच खेळतोयस. उगाच या असल्या नादी लागू नको, याचे परिणाम तुला झेपणार नाहीत. जा, मागे फिर. मांत्रिकाच्या मनात सहानुभूती होती, पण चंद्रकांतला एकदा चेतावणी देणं त्याला आवश्यक होतं. नाही, अजिबात नाही, मी कोणत्याही परिस्थितीत त्याला सोडणार नाही. त्यासाठी काहीही करायची माझी तयारी आहे. तुम्ही मला फक्त मार्ग दाखवा. चंद्रकांत निर्धाराने म्हणाला, ठीक आहे, जशी तुझी मर्जी, पण लक्षात ठेव, फुकटचं तुला काही भेटणार नाही. माझ्या आजच्या विधीसाठी मला मानवी रक्ताची गरज आहे, जास्त नाही, फक्त 4 थेंब. तू माझी गरज पूर्ण कर, मी तुला मदत करेन. बोल, कबूल? मांत्रिकाने स्पष्टपणे किंमत सांगितली. कबूल, कबूल. चंद्रकांतच्या डोळ्यांसमोर फक्त सूड आणि सूडच होता. मांत्रिकाने आपल्या झोळीतून चकाकणाऱ्या पात्याचा 8 इंची सुरा बाहेर काढला आणि चंद्रकांतला काही कळायच्या आत त्याच्या तळ हातावरून त्याचं धारदार पातं ओढलं. चंद्रकांतला शिरशिर लगत झाले म्हणून तो हात मागे घेऊ लागला, पण मांत्रिकाने तो हात घट्ट धरून ठेवला होता. डोळे बंद करून मंत्र पुटपुटत चंद्रकांतच्या तळ हातावरील रक्ताचे 4 थेंब मांत्रिकाने समोरच्या मानवी कवटीवर पडू दिले. मग डोळे उघडत प्रसन्न मुद्रेने त्याने चंद्रकांतकडे पाहिले. चंद्रकांत जीभ चावत मान दुसरीकडे वळवून उभा होता. तू माझे काम केलेस, आता मी तुला हवंय ते देतो, असं म्हणत मांत्रिकाने पाठीमागून तेच माकडाचे शिर पुढे घेतले. रक्ताने माखलेला चंद्रकांतचा तळहात त्यावरून फिरवत मांत्रिक पुढे बोलू लागला. नीट लक्ष देऊन ऐक, तू याचा अगोदर उल्लेख केलास म्हणून तुझ्या समस्येच्या उपायासाठी मी साधन म्हणून हीच वस्तू तुला देतोय. आता तुझ्या रक्ताने हे माकडाचे शिर बांधले गेले आहे, याचा वापर तू मरेपर्यंत कधीही आणि कितीही वेळा करू शकतोस. मंत्रशक्तीने भारलेल्या या शिरावर काळाचा कोणताही परिणाम होणार नाही. हे शेवटपर्यंत कधीही सडणार नाही वा नामशेष होणार नाही. ज्या क्षणी तुझा मृत्यू होईल तेव्हाच हे माकडाचे शिर नष्ट होईल. चंद्रकांत लक्षपूर्वक मांत्रिकाचे म्हणणे ऐकत होता. मांत्रिकाच्या सूचना अजून संपल्या नव्हत्या. आता याचा उपयोग कसा करायचा हे समजून घे. ज्यावेळी गरज पडेल तेव्हा या माकडाच्या मुंडक्याचं तोंड उघडून तुझं ताजं उष्ण रक्त याच्या दातांना लावावं लागेल. तेव्हा त्या क्षणी तुला तुझ्या दुश्मनाचं नाव घ्यावं लागेल, डोळ्यांसमोर त्याचं चित्र ठेवावं लागेल. अर्थात चित्र नसेल तर तुझ्या अंतर्मनातील दृष्टीपटलावर तुला ती व्यक्ती आणावी लागेल. मग बघ चमत्कार, हे माकडाचे शिर, त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचं तुझ्या मनातलं चित्र यांचा संदर्भ जोडून त्या माणसाची कशी वाताहत करेल. अगदी भयंकर शेवट होईल त्याचा. पण लक्षात ठेव, हे सर्व एकांतात व्हायला हवे. कोणालाही या माकडाच्या मुंडक्याचे सत्य समजता कामा नये. या मस्तकाला तुझ्या व्यतिरिक्त कोणाचाही स्पर्श झाला नाही पाहिजे. जर सर्व काही ध्यानात आले असेल तर असाच काहीही न बोलता उलट्या पावली मागे जा
आपली भेट झाली हे देखील विसरून जा. या साधनाचा मालक आता तूच आहेस, माझा याच्याशी काहीही संबंध नाही. जा. मांत्रिकाच्या शेवटच्या कठोर शब्दांनी चंद्रकांतने भीतभीतच केसांना पकडून ते मस्तक हातात घेतले आणि चकार शब्द न उच्चारता तो घराच्या वाटेने निघून गेला. घरी येताच त्याने ते मुंडके आतल्या खोलीतील एका पेटाऱ्यात सुरक्षितपणे ठेवून दिले. अमावस्येच्या त्या भयानक रात्री चंद्रकांतला झोप लागली नाही. पहाट व्हायला अजून अवकाश होता. चंद्रकांतचा मुलगा शांतपणे निद्रेच्या स्वाधीन झाला होता. थोडा वेळ विचार करत बसलेला चंद्रकांत एकाएकी उठला आणि आतल्या खोलीत गेला. त्याला धीर धरवत नव्हता हे स्पष्ट होतं. आतल्या खोलीत चटई टाकून तो खाली बसला. पेटाऱ्यातले माकडाचे शिर बाहेर काढून त्याने समोर ठेवले. तळहातावर अगोदरच असलेल्या जखमेवर दाब देऊन त्याने साखळलेले रक्त बाहेर काढले. दुसऱ्या हाताच्या दोन बोटांवर ते ताजे उष्ण रक्त घेतले. मारवाड्याचे नाव घेत चंद्रकांतने मनात त्याचा चेहरा आणला. समोर ठेवलेल्या माकडाच्या मस्तकाचा जबडा उघडून त्यातील दातांना चंद्रकांतने आपली रक्तालेली दोन बोटं लावली आणि झटका लागल्यासारखा तो फुटभर मागे फेकला गेला. ओठांपर्यंत आलेली किंकाळी मोठ्या कष्टाने चंद्रकांतने रोखली. तोंडावर हात दाबून तो समोरचे भयानक दृश्य पाहत होता. दातांना मानवी रक्त लागताच त्या माकडाच्या मस्तकामध्ये हळूहळू बदल होऊ लागला होता. त्याच्या जबड्याची हलकीशी हालचाल होत होती. आतापर्यंत मृत वाटणाऱ्या त्या मस्तकात कणाकणाने प्राण भरले जात होते. त्याचे बंद मिटलेले डोळे आता पूर्णपणे उघडले होते. लाल लाल तप्त डोळे आणि त्यामधली ती भेदक करारी नजर. अचानकपणे त्या संपूर्ण खोलीत धुक्याची वावटळ आली आणि संबंध खोली धुक्यात न्हाऊन गेली. चंद्रकांतला आसपासचे काहीच दिसत नव्हते. त्याने हात चाचपडून ते मस्तक निहाळण्याचा प्रयत्न केला पण ते माकडाचे शिर जाग्यावर नव्हते. ते कधीचेच आपल्या मोहिमेवर निघून गेले होते. वस्तीतल्या सामान्य जनतेपासून फारकत घेत आपल्या श्रीमंतीचं वेगळेपण जपण्यासाठी मारवाड्याने जराशा बाजूलाच आपला बंगला बांधून घेतला होता. त्या अमावस्येच्या रात्री सभोवतालच्या उंच डेरेदार झाडांनी कवेत घेतल्यासारखा तो दुमजली बंगला अंधारात झाकोळला गेला होता. बंगल्याबाहेरचे वातावरण सामसूम होते. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. मध्यरात्र उलटून गेली असल्याने तिथलं जीवन गोड साखर झोपेच्या स्वाधीन झालं होतं. फक्त प्रवेशद्वाराजवळील दोन दिवे जागे असल्यासारखे पहारा देत होते. दुसऱ्या मजल्यावरच्या आपल्या शयनखोलीत झोपलेला मारवाडी जगाच्या चिंता फाट्यावर मारून गाढ निद्रेत चक्क घोरत होता. एकुलता एक नोकर तळमजल्यातील त्याच्या खोलीत झोपला होता. कुटुंब नावाची गोष्ट मारवाड्याच्या गणितात बसतच नव्हती. अधी मधी एका रात्रीची गरज तो कधी पैसे मोजून तर कधी बरेच पूर्ण करून घ्यायचा. खोलीतले वातावरण तोपर्यंत तरी शांत आणि आल्हाददायक होते. एकाएकी मारवाड्याच्या त्या खोलीत कुबड धरपाची उत्पत्ती होऊ लागली. काहीतरी जळल्याचा तीव्र गंध तिथल्या हवेत मिसळू लागला होता. त्याला सोबत म्हणून आता काळपट धूर देखील आपली उपस्थिती दर्शवित ती खोली आच्छादून घेत होता.
बाहेरून आलेली कुठलीशी अनामिक शक्ती भयान वातावरणाची निर्मिती करत होती. स्थळ काळ आपल्या मुठीत बांधून ती पाशवी शक्ती इथल्या परिसरावर आरूढ झाली होती. खोलीत झालेल्या या बदलांमुळे मारवड्याच्या झोपेत व्यत्यय येऊ लागला. श्वास घेण्यास अडथळा होऊ लागल्याने त्याने डोळे उघडले. खोलीतला तो विचित्र नजारा पाहून त्याची झोपच उडाली. हा कुबट, करपट दर्प, काळा धूर इथे कुठून आले? हे अचानक काय आकरीत घडत आहे? या गोष्टीचे त्याला आश्चर्य वाटत होते. अंगावरची चादर बाजूला करत तो उठायला गेला आणि खोलीतल्या एका कोपऱ्यात त्याला हालचाल जाणवली. काळ्या धुरकट वलयांमधून त्याची नजर त्या कोपऱ्यावरच्या लाकडी टेबलावर गेली आणि मारवड्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. एकाच वेळी नवल, आश्चर्य, भय, चिंता असे एका मागून एक भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटून गेले. प्रथम दर्शनी दिसलेले लाल निखारे बेसावध मनात भयाची लहर निर्माण करत होते. समोर दिसत असलेला प्रकार मारवाड्याला सुन्न करून जात होता. टेबलावर धड नसलेल्या माकडाचे जिवंत मुंडके विखारी नजरेने त्याच्याकडेच पाहत होते. त्या तप्त लाल डोळ्यांतली नजर दाहकतेचा चटका देऊन जात होती. मुंडक्याच्या जबड्यातून बाहेर आलेल्या जिभेवरून लाळ गळत होती. विस्पारलेला जबडा त्या विद्रूप चेहऱ्यावर कपटी हास्य झलकवत होता. बाप रे, असला भयानक चेहरा पाहताच एखाद्याचे काळीज कोठून जावे. मग मारवडी किती काळ तग धरणार होता? त्या क्षणाला निर्बुद्ध होऊन गेलेला मारवडी तरीही फानावर आला. डोळ्यांच्या एका कोनातून दरवाजाचा अंदाज घेत त्याने तिकडे झेप घेतली, पण त्याची चपळता आणि वेग दोघेही कुचकामी ठरले. मारवाडी जरी दरवाजापर्यंत पोहोचला असला तरी तो उघडू शकला नाही. त्याने शक्य तितकी ताकद लावून तसा प्रयत्न करून पाहिला, पण दरवाजा ढिम्म म्हणून हल्ला नाही. भेदरलेल्या मारवाड्याने जोर जोरात ओरडत खोलीभर पळापळ सुरू केली. तळमजल्यावरील आपल्या नोकराला ओरडून ओरडून हाका मारू लागला. हा प्रकार सुरू असतानाच त्याची नजर माकडाच्या मस्तकावर सुद्धा होतीच. हे नेमकं काय आहे आणि इथं काय करतंय? पुढे काय होणार आहे याची कसलीच कल्पना मारवाड्याला नव्हती. त्यामुळे त्याच्या मनातल्या भीतीमध्ये अधिकच भर पडत गेली. मारवाड्याला या प्रकरणाचा उत्कर्ष बिंदू जवळ आल्याची खात्री तेव्हा पटली जेव्हा टेबलावरचे ते मुंडके कोणत्याही आधाराशिवाय हवेत तरंगू लागले. त्या मुंडक्याच्या विचकणाऱ्या जबड्यातील दात एकमेकांवर आपटत विचित्र ध्वनी निर्मिती करत मारवाड्याजवळ येत होते. वाचण्याची शक्यता जवळपास धूसर झाली असल्याचे ध्यानात येताच मारवाड्याचे शारीरिक श्रम आता थांबले होते. तो एका जागेवर उभा राहून मदतीसाठी जोर जोरात याचना करत होता, पण बहुधा त्याचा आवाज खोलीच्या बाहेर जातच नव्हता. नाहीतर एव्हाना त्याच्या नोकराने तरी तिथे यावयास हवे होते. मागे सरकत सरकत भिंतीला चिटकलेल्या मारवाड्याने आवंडा घेतला. आपला शेवट जवळ आल्याचे तो स्पष्टपणे पाहत होता. भीतीने इतकी गाळण उडाली होती की प्रतिकार नावाची गोष्टच तो विसरून गेला. माकडाचे ते मुंडके इतके जवळ आले होते की त्याचा सडका गंध देखील मारवाड्याला असह्य होऊ लागला होता.
समोरच्या लाल बुंद डोळ्यांमध्ये त्याला आपला चेहरा स्पष्ट दिसत होता. मारवड्याच्या कंठातून शब्द फुटत नव्हते. आपले अंग सैल सोडून त्याने डोळे बंद केले. इतका वेळ त्याच्याशी खेळणाऱ्या त्या विद्रूप मुंडक्याने नेमकं त्याच वेळी आपला जबडा पसारला आणि मारवाड्याच्या शरीराचे लचके तोडू लागला. एखाद्या हिंस्र पशुप्रमाणे ते धड नसलेले शीर आपले सावज जिवंत असतानाच त्याच्यावर तुटून पडले. तुटलेल्या एक एक लचक्यासोबत मारवाड्याच्या किंकाळ्या फुटत होत्या. पण त्या ऐकून मदतीसाठी धावणारे आसपास कुणीही नव्हते. हळूहळू शरीरातले त्राण संपू लागले. तसं त्या किंकाळ्या थांबून मारवाड्याचे दबक्या आवाजातले कनने आणि विवळणे सुरू झाले. काही क्षणातच माकडाच्या त्या मुडक्याने आपली कामगिरी चोख बजावली. रक्ताच्या थारोळ्यात खाली निपचित पडलेल्या मारवाड्याच्या संपूर्ण शरीराचे चावून ओरबाडून काढलेले लचके त्याच्या मृतदेहाशेजारी विखुरलेले होते. खोलीतला उग्र कुबट दर्प आता नाहीसा झाला होता. त्यासोबत आलेलं काळं धुकं मागोमाग गुडूप झालं होतं. मारवाड्याच्या खुनाचा कसलाही पुरावा मागे राहिला नव्हता. त्याचं शव विच्छेदन करणं संबंधित माणसाला आव्हानात्मक ठरणार होतं. इकडे चंद्रकांत आतल्या खोलीत उत्सुकतेने वाट पाहत होता. एकदा बाहेर जाऊन त्याने मुलगा शांत झोपल्याची खात्री करून घेतली होती. मांत्रिकाने दिलेल्या साधनावर त्याला पूर्ण विश्वास होता. मारवाड्यानंतर आता अजून एक दोन जणांना पूर्व वैमनस्यातून धडा शिकवायचा होता. त्याच्या दुश्मनांना शिक्षा देण्यासाठी आता त्याच्याकडे शक्ती होती आणि तिचा वापर लवकरात लवकर करून घेण्यास चंद्रकांत अधीर झाला होता. काही काळ गेल्यानंतर जेव्हा आतल्या खोलीत पुन्हा वातावरण बदलास सुरुवात झाली तेव्हा चंद्रकांतने ओळखले की काम फत्ते झाले आहे. हळूहळू चंद्रकांतच्या आतल्या खोलीत तो गंध आणि धूर पुन्हा जमा होऊ लागला होता. एक क्षण धुरात झाकोळली गेलेली खोली दुसऱ्या क्षणी पुन्हा पूर्ववत झाली. चंद्रकांतने समोर पाहिले. माकडाचे मुंडके पुन्हा आपल्या जागेवर आले होते. मारवाड्याच्या रक्ताने माखलेला त्याचा जबडा पाहताच चंद्रकांत मनोमन खुश झाला. विकृत हास्यात मग्न असलेल्या त्या मुंडक्याची वळवळणारी जीभ जबड्यावरच्या रक्ताचे अस्तित्व पुसत होती. अधीर झालेला चंद्रकांत मोठ्या कष्टाने तेवढा वेळ गप्प राहिला. अमावस्येच्या त्या रात्रीतील शेवटचा प्रहर सुरू झाला. ते माकडाचे शिर पुन्हा चंद्रकांतकडे नजर रोखून पाहत होते. दुसऱ्या शिकारीसाठी त्याचा जबडा आसुसलेला भासत होता. आपले दुश्मन आणि आता मिळालेली शक्ती यात बेभान झालेला चंद्रकांत वाटच पाहत होता. मारवाड्यानंतर त्याने एकाचे नाव निश्चित करून ठेवले होते. आपल्या तळहातावरील सुकलेल्या जखमेवर पुन्हा चाकूने छेद करत त्याने रक्त बाहेर काढले. एकेकाला असा धडा शिकवीन की याद राखतील साले. चंद्रकांतने दुसऱ्या हाताच्या बोटांनी ते रक्त घेत माकडाच्या जबड्यातील दातांना लावले. तितक्यात भिंतीवर टांगलेला चंद्रकांतचा पत्नीसोबतचा फोटो खाली त्याच्या पुढ्यात पडला. काच तडकली आणि अचानक घडलेल्या त्या घटनेने चंद्रकांत थोडासा बावचत घाबरला. फुटलेल्या फ्रेममधला स्वतःचा फोटो पाहताना तो काहीशा गुरमितच म्हणाला, चंद्रकांत राव,
आता घाबरायचं नाही, तूच आता सर्व शक्तिमान आहेस. अगदी त्याच क्षणी त्याची बोट चावून ओरबाडली गेली. आ! चंद्रकांत विवळला आणि त्याने माकडाच्या मुंडक्याकडे पाहिले. त्या विखारी नजरेत बदल घडून आला होता. जबडा पसरून त्यावरचे छद्मी हास्य चंद्रकांतच्या मनावर भयाचा घाव घालून गेले. आपली चूक चंद्रकांतच्या लक्षात आली, पण वेळ निघून गेली होती. बदला घेण्याच्या नादात चंद्रकांतने आपलाच घात करून घेतला होता. स्वतःचे नाव घेत त्याने समोर फ्रेम मधला स्वतःचाच फोटो पाहिला होता. त्याच्या किंकाळ्या आतल्या खोलीतून बाहेर ऐकू येऊ शकत नव्हत्या. चंद्रकांतचा देह छिन्न विछिन्न केल्यानंतर त्या रक्तातलेल्या मस्तकाच्या ठिकऱ्या उडाल्या आणि ते नष्ट झाले. बाहेरच्या खोलीत त्याचा मुलगा अजूनही शांत झोपला होता. समाप्त. मित्रांनो, कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुन्हा एकदा एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.